गेल्या काही वर्षात पिंपरी चिंचवडमध्ये खेळाडूंसाठी किंवा क्रीडांगणासाठी काहीही न केलेले क्रीडा समितीचे सदस्य ग्रीसमध्ये दौऱ्यावर जाणार आहेत. पाहूया हा खास रिपोर्ट. इंद्रायणी नगरमधल्या श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची दुरवस्था झाल्यामुळे इथे मैदानात म्हशी सोडून झालेलं हे आंदोलन. या क्रीडांगणाप्रमाणे शहरातल्या बहुतांश क्रीडांगणाची अवस्था आहे. खेळाडू तर राम भरोसेच आहे. ज्या समितीने मैदान खेळाडू यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे त्यांनी गेल्या वर्षभरात महापौर चषक वगळता कोणतीही मोठी स्पर्धा भरवली नाही. पण आता कार्यकाळ संपत आल्यानंतर क्रीडा समितीच्या सदस्यांना मैदानं सुधारण्याचा साक्षात्कार झाला. त्यासाठी ते चक्क ग्रीसच्या अथेन्सला भेट देणार आहेत. मला एकच सांगायचे, क्रीडा समितीने वर्षभराच्या कार्यकाळात एकही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. खेळाडूंना फायदा होईल असं कोणतंही काम केलेलं नाही. कागदोपत्री सुद्धा दिसेल असं काम नाही आहे या समितीचं. या समितीने काहीच काम केलं नाही. फक्त यांना काय करायचं आहे, फिरून अथेन्सला जाऊन मौजमजा करायची आहे, फिरायचं आहे, करोडो रुपयाच्या जनतेचा चुराडा करायचा आहे. काही या दौऱ्यातून काहीही साध्य होणार नाही आहे. आपल्याला इतर ठिकाणी नवीन डेव्हलपमेंट काय आहेत आपल्याकडे आहे, भारतामध्ये आहे, खेळाडू चांगले ग्राउंड आहेत, चांगले कॉम्प्लेक्स आहे, परंतु आपल्याला नवीन काय देता येईल आमच्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये, की नवीन काय समोर समाजाला क्रीडापटूंना काय देता येईल हा महत्त्वाचा त्याच्या पाठीमागं अभ्यास दौरा असणार. खेळाडूंच्या हितासाठी एखादा अभ्यास दौरा काढला तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण वर्षभर काहीही न केलेल्या समितीच्या सदस्यांनी कार्यकाळ संपताना काढलेली ही अथेन्स टूर बऱ्याच शंका उपस्थित करते हे मात्र नक्की. कैलासपुरी, झी मीडिया, श्री 24 तास, रहा एक पाऊल पुढे.